अरे शाखेचं उद्घाटन होणं ही मोठी गोष्ट असते एका जागेत. ही नवीन शाखा निर्माण झाली, 9 नंबरची शाखा, म्हणजे पहिल्या 10 मध्ये टॉप 10. आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गोराई या ठिकाणी आलेलो आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखा क्रमांक 9 च्या शाखेचं उद्घाटन होत आहे. आपल्यासोबत शाखा प्रमुख अमोलजी आहेत. अमोलजी, कशा प्रकारे शाखेचं उद्घाटन होत आहे, काय माहिती? सर्वांना म्हणजे शिवसेना शाखा क्रमांक 9 आपल्या बोरिवली वेस्ट मध्ये गोराई 2 येथे मेन मार्केट रोडला आपण आता शाखा ओपन केली आहे. ह्याचं आज तुम्ही पाहिलंच की संजय राऊत साहेब त्यांच्या हस्ते आपण शाखेचं उद्घाटन केलं. त्या उद्घाटन थोडं वेगळं करायचं होतं, पण तशा पद्धतीनेच झालं आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं, आपण शिवसेना मार्केटमध्ये एकच आहे. इव्हन शेअर मार्केट असू, कुठच्याही मार्केटमध्ये आपण पहिल्या नंबरला आहे. तसं आपण शिवसेना आपली आहे, ती पण पहिल्या नंबरलाच आहे. आपण MBA लंडनहून केलं, त्याबद्दल कसं शिवसेनेत कसे आले? शिवसेनेत मी लहानपणापासून शिवसैनिक आहे. म्हणजे माझे आजोबा, माझे वडील, माझे पूर्ण कुटुंब हे सगळे शिवसेनेमध्ये आहेत. आणि वडिलांनी आमदारकी पण लढवली आहे. तर ते साहजिकच आहे, म्हणजे शिवसेनेसाठी एवढं प्रेम आहे. मी लहानपणापासून शिक्षण घेऊन लंडनहून शिवसेनेमध्ये जन्म झाला माझा. आणि लहानपणापासून मी बाळासाहेबांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी बसायचो, उद्धव साहेबांना भेटायचो. साहेबांना मी खूप वेळा मी पाहिलंय भाषण करताना, बोलताना त्यांच्यासोबत मी बसलोय. साहेबांनी मला चांगल्यापैकी आशीर्वाद दिलेला आहे. तो पण एक मी फोटो तुम्हाला देतो. मान्यवर आले होते लोकप्रतिनिधी, कोण होते पक्षाचे वरिष्ठ सर्व पदाधिकारी, जसे की संजय राऊत साहेब आहेत, घोसाळकर साहेब आहेत, नेहरूकर साहेब, बाकी इतर म्हणजे पुतनीस भाई आहेत, आमदार आहेत ते, विभाग प्रमुख आपले संजना घाडी मॅडम, उपनेता मॅडम आहेत, असे सर्व आणि माझी नगरसेवक सर्व आपल्या विभागाचे विभाग क्रमांक 1 तर्फे ते सर्वजण आले. तर आपण पाहिलं असेल शिवसेना शाखा क्रमांक 9 भव्य दिव्य असं कार्यालयाचं या उद्घाटन झालंय. शाखेचं उद्घाटन संपन्न झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश स्वामी, उदय सांगळे, आपला समाज मार्गदर्शक गोराई.